आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी। आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलंय की ज्याने देशामध्ये पहिल्यांदा गरिबाचा विचार केला, गरीब कल्याणाचा अजेंडा आणला, गरीबाला घर दिलं, शौचालय दिलं, पाणी दिलं, गॅस दिला, वीज दिली, लोन दिलं, गरीबाला उभं केलं। तुम्ही विचार करा, जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं। 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहेत। जे जगाला समजलं नाही, जे जगाला करता आलं नाही ते या देशामध्ये मोदीजींनी केलं। मोदीजींचं सरकार मुठभर लोकांकरता काम करणारं सरकार नाही आहे। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे, हा आपला नेता आहे, हे आपल्याकरता काम करताय अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे। भाजप आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्या सोबत आहे, रासप आपल्या सोबत आहे, अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे।